हेलो फ्रेंड्स, रोटेशनल डायनामिक्स या चैप्टर मध्ये एप्लीकेशन ऑफ यूसीएम यातलं थर्ड एप्लीकेशन आपण स्टडी करतोय, व्हीकल ऑन बँक रोड। आणि त्यासाठी त्याचे काही एक्सप्रेशन्स डिराइव करतोय। ऑलरेडी दोन एक्सप्रेशन आपण डिराइव केले, एक होतं एक्सप्रेशन फॉर सेफ स्पीड आणि कालच्या व्हिडिओ मध्ये होतो एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड लिमिट। आज त्याची थर्ड केस आपण स्टडी करतोय, एक्सप्रेशन फॉर अपर स्पीड लिमिट। ओके, हा बँक रोड थीटा रिप्रेझेंट करतो अँगल ऑफ बँकिंग, ही त्या व्हेकलची काय पोझिशन, त्या पोझिशनला आपण रिप्रेझेंट करू ए, आणि अशा पोझिशनवर ती तो सर्क्युलर ट्रॅक किंवा तो जो कर रोड, त्या कर रोडने काय होते, मूव्ह होते। पण जर ती सेफ स्पीडने मूव होत असेल तर एक पर्टिक्युलर सर्कल ती काय करणार आहे, डिस्क्राइब करणार आहे। पण सेफ स्पीड पेक्षा सुद्धा काय होऊ शकतं, त्याचा स्पीड, त्याचं लिमिट लोअर राहू शकतं किंवा वाढू पण शकतं। व्हर्टिकल केस मध्ये जे सेकंड एप्लीकेशन आपण घेतलंय, वेल और वॉल ऑफ डेथ, त्या वॉल ऑफ डेथ मध्ये क्लिअर सांगितलंय की ती व्हेकल एका कॉन्स्टंट स्पीडने तो सर्कल डिस्क्राइब करते, पण त्या स्पीड पेक्षा जर त्याचा व्हेकलचा स्पीड वाढला तर ती अपवर्ड डायरेक्शनला मूव होते, आणि स्पीड जर कमी झाला तर डाऊनवर्ड डायरेक्शन। बघ, इथे तीन लेवल दाखवतोय, एक नॉर्मल स्पीड, तो जर इन्क्रीज झाला तर व्हेकल अपवर्ड डायरेक्शनला मूव होते, आणि नॉर्मल पेक्षा जर स्पीड कमी झाला तर ती लोअर साईडला मूव होते। 1 2 3, लोअर, मीडियम आणि अप्पर। हे जसं व्हर्टिकल केस मध्ये, तर बँकिंग ऑफ रोड मध्ये हे जर सेफ साइड जर आपण लिमिट म्हटलं तर अजून मी दोन पॉसिबिलिटी दाखवतो इथे। याला नाव दिलंय पोझिशन बी आणि याला नाव दिलंय पोझिशन सी। ए बी सी या तीन पोझिशन, ए पोझिशन इन शॉर्ट हे रिप्रेझेंट करतं सेफ स्पीड, बी ही पोजिशन रिप्रेझेंट करताय लोअर लिमिट, आणि सी ही पोजिशन रिप्रेझेंट करताय अपर लिमिट। सेफ स्पीडने ती व्हेकल मूव्ह होत असेल तर त्याचं एक्सप्रेशन आपण डिराइव केलं एज व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा। पण लोअर लिमिटचं कालच्या व्हिडिओ मधलं एक्सप्रेशन, आणि आज आपण थर्ड एक्सप्रेशन डिराइव करतो फॉर अप्पर लिमिट, अप्पर सेफ लिमिट। त्यासाठी एक सेपरेट डायग्राम काढू इथे। बँक रोड, आता आज आपण ही थर्ड केस स्टडी करतोय, सी पोझिशनवर जर व्हेकल असेल तर या पोझिशनला व्हेकल आहे, सेफ स्पीड पेक्षा लोअर लिमिटला आली तर व्हेकल मूव्ह होते डाऊनवर्ड साईडला, जर अप्पर लिमिटला गेली तर ती अपवर्ड साईडला मूव्ह होते। ह्या त्याच्या पॉसिबिलिटीज आहे। 1 2 3, लोअर साईडला ती डाऊनवर्डला मूव्ह होते, जर स्पीड वाढवला तर ती कुठे मूव्ह होते, अपवर्डला। आज आपल्या थर्ड केसमध्ये ती मूव्ह होते अपवर्ड साईडला, याचे डायरेक्शन ऑफ मोशन। आता ती जर अपवर्डला मूव्ह होत असेल तर त्याच्या अदर एंडला असणार तो एफ एस, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। अदर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतील सांगितलं मी, की पहिला जो फोर्स ऍक्ट होतो तो म्हणजे एम जी, वेट ऑफ व्हेकल ऍक्टिंग व्हर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन, अँड सेकंड वन इज नथिंग बट नॉर्मल रिएक्शन अँड परपेंडिक्युलर टू द सरफेस। अगेन दिस नॉर्मल रिएक्शन एंड एफ एस कॅन बी रिझॉल्व इन टू टू कॉम्पोनंट,
ते परत रिजॉल्व करू एज युजुअल. हा रिजॉल्व केला त्याचा हा फर्स्ट कॉम्पोनंट वर्टिकल कॉम्पोनंट आणि एनचा हा सेकंड हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. जो वर्टिकल कॉम्पोनंट त्या वर्टिकल कॉम्पोनंटची व्हॅल्यू होणार आहे एन कॉस थीटा आणि जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट त्याची व्हॅल्यू होणार आहे एन साइन थीटा. सिमिलरली हा जो फ्रिक्शन फोर्स याला पण काय करू रिझॉल्व करू याचे दोन कॉम्पोनंट. त्यातला हा त्याचा फर्स्ट कॉम्पोनंट आणि हा त्याचा सेकंड कॉम्पोनंट. हा जर थीटा अँगल असेल तर अल्टरनेट अँगल हा सुद्धा किती असेल थीटा. एफएस चे दोन कॉम्पोनंट जिथे थीटा हा अँगल असेल तो असतो कोसाइन कॉम्पोनंट एफ एस कॉस थीटा आणि हा असणार आहे एफ एस साइन थीटा. एकदा ही फिगर कंप्लीट झाली या फिगर मध्ये सर्व टाइपचे फोर्सेस आणि नॉर्मल रिएक्शन शो केल्या की एज युजुअल इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करून वेगवेगळे इक्वेशन मांडू ते सॉल्व्ह करू सो दॅट फायनली वी विल गेट द एक्सप्रेशन फॉर स्पीड ती डिराइव करू. सुरुवातीला वर्टिकल केस. त्या वर्टिकल केस मध्ये अपवर्ड साइडला आहे एन कॉस थीटा, डाउनवर्ड साइड आहे एम जी एफ एस साइन थीटा. सेम साइड असेल तर त्यांची काय होते एडिशन. या दोघांची काय करू एडिशन एम जी प्लस कॉम्पोनंट एफ एस साइन थीटा इज इक्वल टू त्याला बॅलन्स करणार एन कॉस थीटा. एन कॉस थीटा हा जो एफ एस साइन थीटा तो ट्रान्सफर करू त्या साइडला प्लस चा काय नसतो मायनस एम जी इज इक्वल टू एन कॉस थीटा मायनस एफ एस इंटू साइन थीटा. याला रिप्रेझेंट करू इक्वेशन नंबर वन. हे झाले वर्टिकल ची कंडिशन. आता हॉरिझॉन्टल ची कंडिशन. हॉरिझॉन्टलच्या कंडिशन मध्ये काल पण सांगितलं की ह्या कॉम्पोनंटची जी डायरेक्शन आहे ती कुठे आहे टुवर्ड दी सेंटर ऑफ सर्कल. सो धीस कॉम्पोनंट ऍक्ट एज सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स ची व्हॅल्यू आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थीटा. पण त्याच कॉम्पोनंट बरोबर एक पार्ट ऍड झाला होता. कुठला पार्ट येतो एफ एस कॉस थीटा. सेम डायरेक्शन असल्यामुळे त्यांची काय होणार आहे एडिशन एफ एस कॉस थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. याला रिप्रेझेंट करू आपण इक्वेशन नंबर सेकंड. आता सॉल्व्ह करू बे इक्वेशन टू डिवाइडेड बाय इक्वेशन वन लेफ्ट साइड एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय एम जी इज इक्वल टू राइट साइड एन साइन थीटा प्लस एफ एस इंटू कॉस थीटा त्याला डिवाइडेड बाय एन कॉस थीटा मायनस एफ एस इंटू साइन थीटा. एम एम गे कॅन्सल. आर इथे शिफ्ट होतोय व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एक स्टेप आता स्किप करू आपण. काय जसं न्युमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना एका फॅक्टरने डिवाइड केलं होतं. कोणता फॅक्टर होता तो एन कॉस थीटा. त्याने डिवाइड करू एन साइन थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा याने डिवाइड करतोय प्लस एफ एस इंटू कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा. ही झाली न्युमरेटरची साइड डिवाइडेड बाय डिनोमिनेटरची साइड एन कॉस थीटा तर डिवाइड केलंय एन कॉस थीटा मायनस एफ एस इंटू साइन थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा. यामध्ये प्रत्येक टर्मला आपण काय केलं एन कॉस थीटा यांनी काय केलं डिवाइड केलं. आता हे डिवाइड केल्यानंतर काय कॅन्सल होण्यासारखं आहे एन एन गेट कॅन्सल
cos theta get cancel. N cos theta, N cos theta get cancel. So, V square upon Rg is equal to sin theta upon cos theta is nothing but tan theta plus Fs upon N divided by in bracket 1 minus sin theta upon cos theta tan theta Fs upon N into tan theta. कल फ्रिक्शन ची कन्सेप्ट अपन काय केली अप्लाई केली आणि Fs upon N त्याची वैल्यू होती म्यू एस बट Fs upon N is equal to म्यू एस ही वैल्यू इथे रिप्लेस करून देऊ. V square upon Rg is equal to in bracket tan theta plus mu s divided by 1 minus mu s into tan theta. अजून दोन स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये हा जो Rg तो ट्रान्सफर करू तो होणार आहे मल्टीप्लाय आणि नेक्स्ट स्टेप मध्ये टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. हा Rg ट्रान्सफर केला सो विल गेट V स्क्वेअर इज इक्वल टू Rg इन ब्रॅकेट टॅन थीटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थीटा टेकिंग स्क्वेअर रूट. V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Rg इन ब्रैकेट tan थीटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 माइनस म्यू एस इंटू टेन थीटा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर अपर स्पीड लिमिट. अपर स्पीड लिमिट इट इज नोन एज वी मैक्स मैक्सिमम स्पीड. ओके थैंक यू.